मुंबई गोवा महामार्गावरील परसमघाटातील संरक्षण भिंत कोसळलेली आहे। मागील दोन महिन्यांमध्ये एकदा पुढील भिंत कोसळली होती, आता दुसरी भिंत कोसळली। आपण पाहू शकता ही भिंत कोसळलेली आहे आणि ह्या भिंतीच्या बरोबर खालच्या साइडला मोठी लोक वस्ती आहे, मात्र कुठल्या प्रकारची जीवितहानी झाली नसली तर वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। मुंबई गोवा मार्गावरील परसमघाटातील हे जे अपघात आहेत ते वारंवार घडत आहेत। दोन महिन्यापूर्वी याच वरच्या बाजूला भिंत होती, ही जी भिंत आहे ती कोसळलेली होती, ती भिंत आता प्लास्टिकने झाकून ठेवलेली आहे। मात्र आता रात्री पाऊस पडला, कारण परते जो पाऊस आहे तो जोरात कोकणात आहे आणि त्यामुळे इथे पाऊस जोरात असल्यामुळे ही भिंत कोसळलेली आहे। मात्र इथे प्रश्न निर्माण होत आहे की वारंवार परसम घाटामध्ये याच्या घटना घडत आहेत, त्यामुळे कुठेतरी जो हा जो कंत्राटदार आहे किंवा जो ठेकेदार आहे त्याच्या कामावरच प्रश्नचिन्ह इथं निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या तरी परसम घाटातील वाहतूक एकेरी चालू करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश यादव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी।